तुमच्या दृष्टीने, कारण काल आम्ही एक पोल टाकला होता की सरकारचा एकूण परफॉर्मन्स काय आहे, तुम्ही ओपनिंग रिमार्क असाच दिला होता की सरकारने काही कामच केलं नाही तर काय प्रतिक्रिया देणार, पण तरी सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून आणि माजी मुख्यमंत्री म्हणून या 2 वर्षाच्या सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल तुमच्या दृष्टीने काय मार्क असते? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की देर इज अ गव्हर्नमेंट बट देर इज नो गव्हर्नन्स. सरकार आहे पण शासन नाही आहे. सरकार अस्तित्वात असणं आणि त्यांनी परफॉर्म करणं, त्यांनी शासन करणं, त्यांनी गव्हर्नन्स देणं, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आज आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले, कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातले आपल्याला पाहायला मिळाले. एक मजबूत अर्थव्यवस्था महाराष्ट्र आहे. म्हणजे आजही आपण बघितलं तर कोविडनंतरही देशातल्या कुठल्याही राज्याशी कम्पेअर केलं तर आपली आर्थिक स्थिती चांगली आहे, आपली फिस्कल हेल्थही चांगली आहे. तरी देखील या महाराष्ट्राने एकाही घटकाला मदत केली नाही, गरिबाला केली नाही, 12 बलुतेदाराला केली नाही, स्ट्रीट वेंडरला केली नाही, शेतकऱ्याला केली नाही, शेतमजुराला, कोणाला मदत यांनी केली नाही. आणि छोटी छोटी जी राज्यं होती, सगळ्यांसमोर संकट होतं, पण छोट्या छोट्या राज्यांनी देखील कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली. हे फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले, खोटं नरेटिव्ह GST खोटं नरेटिव्ह केंद्र मदत करत नाही म्हणून देत राहिले, कुठलीही मदत सरकारने केली नाही. महापूर आला, अतिवृष्टी झाली, 2 चक्रीवादळं झाली, अनाउन्समेंट झाल्या पण कुठलीही मदत मिळाली नाही. दुसऱ्या चक्रीवादळाला ज्यावेळेस मी गेलो, तसं पहिल्या चक्रीवादळाच्या वेळी ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्यांना विचारलं, त्यांना कुठलीही मदत मिळालेली नव्हती. आणि दुसऱ्या चक्रीवादळाच्या वेळेस तर यांनी जे मदतीकरता अहवाल पाठवले होते, 8-9 कोटीचे एका जिल्ह्याचे अहवाल होते, त्यामुळे एकूणच कुठली मदत झाली नाही. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला, पण त्या शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की त्यांना विम्याचे पैसे देखील मिळत नाही आहेत. म्हणजे आमच्या काळात 15,000 कोटी रुपये विम्याचे या ठिकाणी मिळाले आहेत आणि आता 700 कोटी रुपये विम्याचे फक्त मिळालेले आहेत. त्यामुळे एकूणच जे काही वेगवेगळे घटक आहेत, या घटकांच्या संदर्भात आज आपण बघू शकतो की राज्यामधल्या शेतकऱ्याला मदत करणं तर सोडाच, सर्रास विजेचे कनेक्शन कापणं चाललं आहे. आणि जसं सरकार म्हणतं आम्ही अडचणीत आहोत, शेतकरी अडचणीत नव्हता का? तो कसा विजेचं बिल भरू शकेल जर अतिवृष्टी आहे, मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स आहेत, तो कसा भरू शकेल? तरी लोकांनी भरले, पण त्यांना वाढीव बिलं देण्यात आले, ती भरली नाहीत म्हणून त्याचे काल हर्षवर्धन पाटील रात्रभर झोपले होते कनेक्शन लावून द्या म्हणून. आज आमच्या श्वेता माले पाटील आहे, 4 तास त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापले, दुसरीकडे गावांनी, ग्रामपंचायतीने विजेचं बिल भरलं नाही म्हणून गावाच्या गावं अंधारात आहेत, गावाच्या गावं अंधारात आहेत. आणि 14व्या वित्त आयोगाचे केंद्राने दिलेले पैसे राज्य सरकारने काढून घेऊन स्वतः टेंडर काढून त्याच्यात खरेदी करून टाकल्यात. त्यामुळे गव्हर्नन्स या नावाखाली विभाग कुठलाही तुम्ही घ्या, म्हणजे तो गृह विभाग घ्या की कृषी विभाग घ्या, कुठेही काही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून माझं मत असं आहे की या सरकारमध्ये एकच काम चाललेलं आहे, ते म्हणजे प्रत्येकजण आपल्या खात्याचा मालक आहे. आणि 2020 कधी सरकार जातं माहीत नाही असं त्यांना वाटतं का मला माहीत नाही, पण जिथे जाईल तिथे खाईल, जे मिळेल ते खाईल, अशा प्रकारे प्रचंड भ्रष्टाचार हा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही कोविडचा मुद्दा घेतला, त्याच्यामुळे आपण कोविडपासून सुरुवात करूया, कारण आता तिसरी वेव येईल की नाही येईल त्याच्यावरनं चर्चा सुरू आहे. नॅरेटिव्ह असं क्रिएट केलं जात आहे, जे सरकारच्या बाजूने नेहमी सांगितलं जातं की आम्ही खरे आकडे सांगितले म्हणून आम्ही फसलो. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीचे व्हिडिओज आणि पिक्चर समोर आले त्याच्यातनं त्यांची परिस्थिती त्या व्हिडिओजच्या माध्यमातून बाहेर पडली. गुजरातसारख्या राज्यामध्ये कोविड प्रोटोकॉलने जे अंतिम संस्कार केले गेले त्याच्यातनं त्यांचा आकडा बाहेर आला. सरकारचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं, आम्ही आकडे जाहीर करत होतो. आणि त्याच्यामुळे त्यांचा दावा असा आहे की दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा उत्तर भारतामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती, लोक रस्त्यावर अक्षरशः लाईन लावून उभे होते, तशी परिस्थिती मुंबईसारख्या महानगरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आढळून आली नाही असा दावा त्यांचा त्याच्यामध्ये होतोय. हा अतिशय सपशेल खोटा दावा आहे. याचं कारण सांगतो. महाराष्ट्र सरकारने लपवलेले 10,000 मृत्यू माझ्यामुळे त्यांना घोषित करावे लागले. 10,000 मृत्यू जे लपवून ठेवले होते, जे वेळोवेळी मी त्या ठिकाणी शोधून काढले आणि ते घोषित केले. रिकन्सिलेशन ऑफ डाटा? नॉट रिकन्सिलेशन ऑफ डाटा. दॅट डाटा वॉज हिडन.
अँड इट वॉज रिटन हे कोविड मृत्यू नाहीत म्हणून. आजही तुम्ही महाराष्ट्र बघा, देशामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्राचे आहेत, पण त्यातही कोविड प्रोटोकॉलच्या विरोधात जाऊन त्यांनी एक कॉलम तयार केला आहे, जो कॉलमच नाही आहे, फक्त महाराष्ट्रात तो कॉलम आहे की अन्य कारणाने झालेले मृत्यू, पण त्यांना कोविड होता. हा, पण त्यांना कोविड होता असं कॉलमच नाही आहे, देर इज नो सच कॉलम, तो त्यांनी केलेला आहे. पण माझा त्याच्या पलीकडे जाऊन सवाल आहे. मला हे माहिती होतं की अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार सांगेल कोविड मृत्यू समजा लपवले तरी एकूण मृत्यूमध्ये त्याचं रिफ्लेक्शन आलं पाहिजे. ठीक. उत्तर प्रदेशमध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेतले कोविड वर्षातले मृत्यू याची तुलना करा, गुजरातमधली तुलना करा आणि महाराष्ट्रातली तुलना करा. पण देवेंद्रजी, त्या आकड्यांवरती शंका उपस्थित केली जाते की अनेक ठिकाणी ते आकडेच लपवले गेले. आकडे याकरता लपवता येत नाही, कारण मृत्यू प्रमाणपत्राशिवाय कोणाचंच चालत नाही. आज ही परिस्थिती नाही आहे की तुम्ही कुठेही जाळून टाकाल आणि मृत्यू प्रमाणपत्र घेणार नाही, कारण आपल्या कायद्यामध्ये प्रत्येक पदोपदी तुम्हाला मृत्यूचं प्रमाणपत्र लागतं, सक्सेशनला लागतं, प्रत्येक गोष्टीला लागतं. म्हणून एकूण नोंद जी आहे, मी महाराष्ट्रात तेच केलं, एकूण नोंद ज्यावेळेस मुंबईची काढली त्यावेळेस आधीच्या वर्षीपेक्षा 11,000 मृत्यू मुंबईचे, म्हणजे तुम्ही जे दाखवत होतात मुंबईमध्ये ते खोटं होतं ना. लोक मरत होते ना रस्त्यावर, पटापटा रस्त्यावर लोक मेलेले आम्ही स्वतः बघितले, तुम्ही बघितले. त्यामुळे हे माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही लपवणं हे बाहेर निघालं या गोष्टीचं उत्तर का देत नाही की तुमचं जर प्रशासन योग्य होतं तर समृद्ध राज्य, सर्वात जास्त ज्या राज्यामध्ये हेल्थ केअर आहे असं सांगितलं होतं, त्या राज्यामध्ये देशाचे 35% मृत्यू का होतात.